नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स. रत्नागिरी जिल्ह्यात स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पडली पार. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्या शाळा व पालकांना सूचना. नवी मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. कारवाईत 1 कोटीच्या गांजासह वाहन हस्तगत, 2 जणांना घेतले ताब्यात. कुडाळ बाजारपेठेतील रस्ता महिन्याभरापूर्वीच पूर्ण, मात्र रस्त्याच्या दर्जावरून राजकीय नेत्यांमध्ये वाद. सत्ताधारी व भाजप नगरसेवकांमध्ये वादाची ठिणगी. आणि पेणचे 7,000 बाप्पा समुद्रमार्गे परदेशात. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दुबई, कॅनडा, USA, लंडन, मलेशियासह साऊथ आफ्रिका या देशात गणेश मूर्ती रवाना. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे, ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केलंय. या बैठकीमध्ये सदस्य सचिव म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी मागील बैठकीचा अहवाल सादर केला. परिवहन विभागामार्फत जिल्ह्यातील विविध शाळांना रस्ता सुरक्षा विषयक करण्यात आलेले प्रबोधन, अल्पवयीन वाहन चालकांची तपासणी करून केलेली कारवाई, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांची केलेली तपासणी, तसेच जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयांमध्ये केलेले रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, तसेच जिल्ह्यातील काही शाळांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक चिन्हांची माहिती असणाऱ्या स्कूल बॅगचे विद्यार्थ्यांना वाटप केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी यावेळी मागील सभेच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शिक्षण विभाग, परिवहन विभाग, पोलीस विभाग व जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालकांना यावेळी सूचना दिल्या. सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करून सदरची माहिती अद्ययावत करावी, त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात अशा सूचना देखील यावेळी दिल्या. राज्य परिवहन महामंडळाने शाळांच्या मागणीनुसार शाळा भरणे व सुटण्याच्या वेळी ST बसेसची व्यवस्था करावी. सर्व शाळांनी आपल्या शाळेच्या सर्व परिसरामध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करावेत. शालेय वाहतुकीच्या तक्रारी संदर्भात उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत जारी करण्यात आलेले हेल्पलाईन नंबर 02352229444 व मोबाईल नंबर 82 57 10 17 79 या क्रमांकांवरती तक्रार करावी असं पोलीस विभागामार्फत जारी करण्यात आले. 112 या टोल फ्री क्रमांकावरती न घाबरता गुन्ह्यांची माहिती दिल्यास पोलीस तात्काळ आपल्या मदतीला उपलब्ध होतील. तरी नागरिकांनी न घाबरता सदर क्रमांकावरती तक्रार करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. खासगी प्रवासी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची पोलीस विभाग व परिवहन विभाग यांची तपासणी करून कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी असून ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडण्याच्या सूचना सर्व विभागांना यावेळी कुलकर्णी यांनी दिल्या. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदींसह पालक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपये किमतीच्या गांजासह एक वाहन हस्तगत करण्यात आले. तसेच या प्रकरणी 2 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकास मिळालेल्या बातमीनुसार पनवेल मुंब्रा महामार्गावर तळोजा येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतूक करणार असल्याचं त्यांना कळालं होतं. यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला असता एक महिंद्रा कंपनीची गाडी तेथे आली व या गाडीमध्ये आरिफ जाकीर शेख, वय वर्ष 25, राहणार सायन कोळीवाडा व परवेज बाबू अली शेख, 29 वर्ष, राहणार सायन कोळीवाडा यांच्या कब्जातील पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये 414 किलो अंदाजे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजाचा साठा मिळून आलाय. सदर आरोपी इस्माच्या कब्जातून एकूण 1,13,90,000 किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गच्या कुडाळ बाजारपेठेत वाचनालय ते उदय नाटकर्णी येथील अंदाजे 10.63 लाख रुपये खर्च करून महिनाभरापूर्वीच रस्ता तयार करण्यात आलाय. यानंतर या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीकडून त्या रस्त्याच्या कामाची पाटी लावण्यात आली आहे. रस्ता कामाच्या पाटीवर कुडाळ भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप नगरसेवकांमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. सहाय्यक निधीतून हा रस्ता करण्यात आला असल्याची माहिती समोर आली असून आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या रस्त्याच्या कामाचा लवलेशही दिसत नाहीये. महिनाभरापूर्वी घाई गडबडीत या रस्त्याचं बिल काढण्यात आलंय. याबाबत आपण वरिष्ठांकडे दाद मागणार आहोत. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी जनतेचा पैसा हडप केलाय असा आरोप भाजप नगरसेवकांनी यावेळी केलाय. या ठिकाणी तो सहाय्य निधीतून अंदाजे 10.43 लाख रुपये 63 लाख खर्च करून जो रस्ता या ठिकाणी वाचनालय ते नाडकर्णी घरापर्यंत जो रस्ता जो करण्यात आला या ठिकाणी तो महिनाभरापूर्वी रस्ता केलेला होता. पण आज तो निदर्शनाच किंवा कुठलेही त्याचा लवलेशही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही महिनाभरापूर्वी जो रस्ता केलेला असं रस्ता तर दिसत नसतात. तो रस्ता नक्कीच तो चुरीला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब गोष्ट म्हणजे जेवढा घाई गडबडीत हा रस्ता केले करून दाखवलेला आहे कागदावर आणि तो जेवढा घाई गडबडीत रस्ता चुरीला गेला तेवढ्याच घाई गडबडीत 1 महिन्याच्या आतमध्ये त्याचं बिलही अदा करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काही ना काहीतरी काळोबोर आहे हे मी ठासून सांगतो. आणि त्याच्यावर आरोप करतोय की रस्ता चुरीला गेला आहे. सुजाण नागरिकांना कुडाळ शहरातील सुजाण नागरिकांना माझं एक आव्हान आहे. हा रस्ता चुरीला गेला रस्ता आम्हाला शोधून देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. आमच्याबरोबर त्यांनी प्रयत्न करावे रस्ता शोधण्यासाठी. आणि जो कोणी ह्या ठिकाणी रस्ता चुरीला गेलेला शोधून घेईल त्याचा या ठिकाणी जाहीरपणे सत्कार करण्यात येईल हे मी आपल्या मार्फत कुडाळ शहरवासींना पण सांगतो. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या. आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी सरपंच मकरंद शिंदे यांनी दिलाय. गेले 5-6 महिने आम्ही विजेच्या समस्येने आमचा हिंदळे गाव देवगड तालुक्यातील हिंदळे हा गाव त्रस्त आहे. विजेची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मे महिन्यातही अतिशय भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली होती विजेच्या बाबतीतली. आम्ही आमच्या वायरमनामार्फत ही समस्या मिडभाव चव्हाण मॅडम यांच्यापर्यंत पोचवली होती. परंतु त्या तितक्या दक्ष नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली. त्यामुळे आम्ही आज आचरा डिव्हिजनला भेट दिली. पाटील साहेब यांना आमच्या समस्या मांडल्या लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेले आहे. 8 दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. 8 दिवसात जर या समस्या मिटल्या नाहीत तर आम्ही कणकवली सब डिव्हिजनला आंदोलन छेडणार आहोत हे त्यांना सांगून आलेलो आहोत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 5 आवारांमधील सर्व इमारतींसह मॉफको मार्केटमधील सर्व इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांचं संरचना परीक्षण करून त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेने APMC बाजार समितीला दिली आहे. तर बाजार समितीकडून पालिकेकडे पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे. मार्केटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या काही वर्षातच या इमारती जीर्ण झाल्यात. काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागलाय तर धक्के तुटले. धक्क्यांच्या वरील भागात देखील प्लास्टर कोसळू लागले. इमारतीच्या खांबांना तडे जाण्यास देखील सुरुवात झाली. मार्केटमधील इमारती धोकादायक घोषित केल्या तर आता फळ भाजी धान्य व मसाला मार्केटमधील सर्व इमारती देखील जीर्ण होत चालल्या आहेत. त्या इमारतींना तडे असून त्या धोकादायक स्थितीत आल्या आहेत. बाजार समिती प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा इमारती पडून काही दुर्घटना घडल्यास त्यात नवी मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही अशा सूचना नवी मुंबई पालिकेने दिल्या आहेत. मात्र व्यापारी वर्गाकडून पर्यायी जागा देण्याची मागणी आता होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा बसस्थानकातील वाहतूक काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मे ते 13 जून पर्यंत बसस्थानक हॉटेल योगी पटांगणावर तात्पुरतं हलवण्यात आलं होतं. आजपासून ही वाहतूक लांजा एसटी स्थानकातून पूर्ववत होत असल्याची माहिती लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेंडणेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत स्थानकाचं काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय. बसस्थानकाच्या इमारतीचं सुद्धा काम प्रगतीपथावर सुरू आहे. लांजा बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झालाय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील या 193 बसस्थानकांचं सौंदर्यीकरण
आणि सुशोभीकरण होत आहे। यासाठी MIDC व ST महामंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराने बसस्थानके कार्यरत बसस्थानक परिसरातील खड्ड्यांमुळे धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास प्रवाशांना करावा लागतोय। आता काँक्रीटीकरण झाल्यामुळे प्रवासी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जाते। RS महाडिक फाउंडेशन आयोजित समाजसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक वैकुंठवासी रघुनाथ सखाराम महाडिक यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण खेड तालुक्यातील पोयनार अलाटीवाडी येथे संपन्न झालं। सदर कार्यक्रमाला दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, सुनील महाडिक, विवेक कदम, स्वप्नील पाटील, रोशन जाधव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय खेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख पदी दापोली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार संजय कदम यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण तालुका प्रमुख विनोद झगडे, चिपळूण शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, संदीप सावंत, स्वप्नील पाटील व सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। गणेशोत्सवासाठी परदेशी अनिवासी भारतीयांकडून पेणमधील आकर्षक गणेश मूर्तींसाठी दरवर्षी मागणी असते। यावर्षी देखील सुमारे 10,000 गणेश मूर्तींची मागणी असून आतापर्यंत 7,000 मूर्ती समुद्रामार्गे विविध देशात पाठवण्यात आल्यात। नुकतीच 3,000 गणेश मूर्तींची ऑर्डर पेणच्या कृष्णा कला केंद्रातून ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दुबई, कॅनडा, USA, लंडन, मलेशियासह साऊथ आफ्रिका या देशात रवाना करण्यात आली। दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापर्यंत समुद्रमार्गे बाप्पांची परदेशवारी होत असते। मान्सून अरबी समुद्रात दाखल होताच समुद्र खवळला की मूर्तींची निर्यात बंद होते। जानेवारीपासून मे जून रोजी JNPT बंदरातून ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दुबई, कॅनडा, USA, लंडन, मलेशिया, साऊथ आफ्रिकाकडे रवाना देखील झाल्याचं मंगेश पवार यांनी सांगितलंय। परदेशात 1 फूट ते 5 फूट उंचीच्या गणेश मूर्ती पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। कृष्णा कला केंद्र आमचा गणेशचा कारखाना आहे। आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे लहानापासून गणेश बनवत आहे। आता एक्सपोर्टच्या ऑर्डर भरपूर आहेत। जानेवारीपासून एक्सपोर्टचे ऑर्डर चालू झाले जायला आणि आतापर्यंत आमचे 7,000 मूर्ती गेलेले आहेत आणि 3,000 लाखची ऑर्डर ऑस्ट्रेलियाची 3,000 आणि दुबईची आहे ती 15 जुलैपर्यंत लास्ट पर्यंत आमचं होऊन जाईल। हे आमच्या मूर्ती जानेवारीपासून जायला चालू झालेले आहेत। जानेवारीपासून जवळजवळ अमेरिका, दुबई, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, दुबई, साऊथ आफ्रिका आणि कॅनडा या ठिकाणी गेलेले आहेत आणि आता आत्ताच्या ऑर्डरमध्ये ती ऑस्ट्रेलियात चालू आहे। ऑस्ट्रेलिया आपल्या 3 ठिकाणी माल जातो ऑस्ट्रेलियामध्येच। आता वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।